काय ठरवलंयस राधिका, काय करणार आहेस तू? नाही माहित वहिनी, मला सही नाही करायची आहे, कारण मला हे संबंध तोडायचे नाही आहेत. पण मग वाटत सही नाही केली तर त्याचा अर्थ असाही होतो की मी दुष्यंत राजांना जबरदस्ती माझ्या बरोबर बांधून ठेवण्याचा प्रयत्न करते. प्रेमात असं कधी कोणी कोणाला बांधून ठेवत का? पण मी जर सही केली ना वहिनी तर सगळंच संपून जाईल आणि मला या संपण्याची खूप भीती वाटते. मला मला खरंच असं वाटलं होतं की मी त्यांचं मन जिंकेन, पुन्हा वळवेन मी त्यांचं मन. तशी संधीच दिली नाही त्यांनी मला. माझ्याकडून सगळेच अधिकार हिरावून घेतले. मी काय करू वहिनी? वहिनी, मी जर असं केलं तर मी त्यांना जाऊन सांगते की मी कधीच तुमच्या मध्ये येणार नाही. माझ्या तुमच्याकडून कसल्याच अपेक्षा नाही आहेत. मी तुम्हाला कधीच प्रश्न विचारणार नाही. मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही. मला फक्त तुमची पत्नी म्हणून तुमच्या बरोबर राहू द्या. मग ऐकतील ना माझं ते? राधिका, काय गरज आहे अगं इतकं लाचार होण्याची? मी तर म्हणते की तू ते कॉन्ट्रॅक्ट ना तोडूनच टाकायला हवं होतं. ते काय 10-20 लाख रुपये भरावे लागले असते ना, मग कळलं असतं त्यांना, मग उघडले असते त्यांचे डोळे. दे हे घे पहिली, हे घे, काय करून टाक. इतकं सगळं तू केलंस त्यांच्यासाठी, त्यांच्या घरच्या माणसांनी त्यांना घरी परत घेऊन जावं म्हणून इतकी धडपडली, त्यांना काहीही वाटलं नाही जरा सुद्धा? देवा परमेश्वरा, तुला कधी दया येणार आहे या मुलीची कुणास ठाऊक. जी चूक तिने केलीच नाहीये त्याची शिक्षा का भोगायला लावतोस? दीपांजली, काय ग, कुठे होतीस तू इतका वेळ? मी तुला किती हाका मारल्या? काय झालं? काही टेन्शन आहे का? मला खूपच कसं तरी होत आहे संजना. मला नाही आवडलाय दादांचा हा निर्णय. थोडा गैरसमज झाला म्हणून लगेच कोणी डिवोर्स घेतं का? गैरसमज? दादा आणि घरातल्या सगळ्यांच्या मनात राधिका वहिनींबद्दल गैरसमज निर्माण झालाय. पण दादांनी मनावर घेतलं ना तर ते आणि राधिका वहिनी पुन्हा एकत्र येऊ शकतील. हो, पण तुझ्या दादानी जर हा निर्णय घेतलाय तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल ना. तुला माहिती नाहीये पण राधिका वहिनी खूप चांगल्या आहेत. असेल ना, ती चांगली असेल. पण काय ना दीपांजली, प्रत्येक वेळी दोन चांगल्या व्यक्ती एकत्र राहूच शकतील असं नाहीये आणि त्यासाठी दोघांपैकी एकानी वाईट असणं असंही गरजेचं नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की एखादं नातं जबरदस्तीने ढकलण्यात काही अर्थ नाही. हा त्यापेक्षा ते नातं संपवून मोकळं होणं केव्हाही चांगलं. म्हणूनच तर मी हा डिसिजन घेतला ना. इतकं सोपं असतं का हे असं लग्न तोडणं? हे असलं पाहिजे होतं ना, काय मजा आली असती. तुला सांगू दीपांजली, मी तर ह्या मताची आहे, जर एकमेकांचं पटत नाहीये ना तर सोडा एकमेकांना आणि मोकळे व्हा. ते लोढण्यासारखं किती दिवस गळ्यात मंगळसूत्र बांधून फिरायचं आपण तरी. तुझ्या हसबंडला हे मंजूर होतं डिवोर्स घेणं? आय डोंट केअर, मला नाही पटलं, मी त्याला सोडलं. आणि आता तो येऊन माझ्या पाया पडला, नाक घासलं ना तरीही मी परत जाणार नाही. वहिनी, तुम्हाला त्रास होतोय कारण तुम्हाला माझी काळजी वाटते. पण तुम्हाला पण माहिती आहे ना, दुष्यंत राजे मनाने वाईट नाही आहेत. त्यांचा राग मी समजू शकते वहिनी, पण तो गैरसमजातून निर्माण झालाय आणि हे एवढं त्यांनाही कळलंच पाहिजे. एकदा त्यांच्या लक्षात आलं ना की मग त्यांचा राग शांत होईल. पण आमच्यात झालेला गैरसमज होता हे मला त्यांना पटवून दिलंच पाहिजे. जन्मोजन्मीचे संबंध अशा अशा कागदांच्या तुकड्यांवर ठरत नसतात वहिनी. मला दुष्यंत राजांना जाऊन भेटलंच पाहिजे. मला आशीर्वाद द्या. अगं
संजना डोंट माइंड हा, पण काय झालं होतं, म्हणजे प्रॉब्लेम काय होता? काही नाही ग, सतत ना हे कर ते कर, हे करू नको ते करू नकोस असं ना मला कोणी सांगितलं ना तर माझी खूप चिडचिड होते. तुला माहितीये लग्नाआधी ना मी जीन्स घालायचे आणि लग्नानंतर सुद्धा जीन्स घालणार असं मी माझ्या नवऱ्याला स्पष्ट सांगितलं होतं. पण लग्नानंतर रोज मी त्याला साडीतच हवे होते आणि तसं असेल तर त्याने मला स्पष्ट सांगायचं, पण नाही माझ्या आईसाठी साडी नेत असं म्हणायचा तो. कम ऑन, मी त्याच्या काय आईशी लग्न केलंय का? बस तेवढ्यासाठी डिवोर्स? म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी तर एकत्र बसून बोलूनही सॉल्व्ह होऊ शकल्या असत्या. आणि जर साडी नेसल्याने तुझा संसार वाचणार असेल तर मग काय हरकत आहे संजना? निदान तुला असं दुसऱ्यांच्या घरी येऊन राहावं लागलं नसतं. काय ना दीपांजली, इथे प्रश्न ना साडीचा किंवा जीन्सचा नाहीये, इथे प्रश्न आहे ना तो पर्सनल फ्रीडमचा. आपल्यालाही काही मतं असतात, आपल्याही काही इच्छा असतात, हे या लोकांना कळतच नाही, त्याला आपण तरी काय करणार? आणि तुला खरं सांगू, मला ना आता त्या माणसाचा खूप कंटाळा आला. मला ना माझ्या लाईफमध्ये आता कोणतरी डॅशिंग हँडसम मुलगा हवाय. तुझा डिवोर्स व्हायचा आहे ना अजून, मग तू दुसऱ्या माणसाबद्दल विचार कसा काय करू शकते? तुझं लग्न तुटणार आहे, ह्याचं वाईट वाटत नाही तुला? दीपांजली खूप वाईट वाटतंय ग मला, पण मला ना आता माझ्या आयुष्यामध्ये ना डेस्परेटली एक चेंज हवाय. प्रत्येक बाई ना त्या आयडल पुरुषाच्या शोधात असते, पण प्रत्येकीलाच आपल्या नवऱ्याला सोडणं शक्यही नसतं. पण ना माझं असं नाहीये, माझं नाही पटलं माझ्या नवऱ्याशी, मी सोडलं त्याला. आता मला माझी लाईफ एन्जॉय करायची आहे, धमाल करायची आहे, मस्ती करायची आहे, मी आणि माझं लाईफ. डॅड, लाज वाटते आम्हाला तुमची, खरंच खूप लाज वाटते. एवढं मोठं कारस्थान रचलं तुम्ही तुमच्या सख्या पुतण्यांविरुद्ध आणि त्यात एवढे सहज पकडले गेलात. आम्हाला मात्र तुमचा अभिमान वाटतो राजवीर राजे, अभिमान वाटतो. काय बेमालूमपणे पलटी मारली आहेत तुम्ही, क्षणभर आम्ही चकित झालो. आम्हाला कळेना की तुम्ही खरंच आम्हाला शिव्या घालताय, ऍक्टिंग करताय. डॅड, पण तुम्हाला पकडल्यावर आम्हाला काही सुचतच नव्हतं, पण म्हटलं या सगळ्यांना जर कळलं की आम्ही सुद्धा तुमच्यात सामील होत तर मग आपला खेळच संपेल. आणि मग तुमच्यासोबत आम्हाला सुद्धा घराबाहेर जावं लागलं असतं. मग काय, आपल्याला निंबाळकरांची प्रॉपर्टी म्हणजे ते बोलायला द्राक्ष आंबट म्हणतात ना, त्यातली गत झाली असते आपली. पण जी ऍक्टिंग केली आहेत तुम्ही राजवीर राजे, क्षणभर आम्हाला वाटलं की तुम्हीच आमचे बाप आहात. चला म्हणजे आता काही करता आलं नाही तरी मी ऍक्टिंग मध्ये करिअर करू शकतो. बोला राजवीर राजे, काय पाहिजे तुम्हाला? बोला, आम्ही बेहद खुश आहोत तुमच्यावर. बोला. बाळकरांची प्रॉपर्टी
असं झालंय असं. पण थोडीशी साखर कमी आहे. साखर कमीच बरी, आमच्याकडे सगळ्यांना साखर कमी लागते. काय असे तुम्ही? का कट का केलास? घे ना फोन. अविनाशचा फोन आहे. मग उचल फोन, बोल त्यांच्याशी. मला नाही बोलायचं त्याच्याशी. उचल बोल त्यांच्याशी. हॅलो अविनाश, तुला मी एकदा सांगितलंय ना, माझा डिवोर्सचा निर्णय फायनल आहे. होय मी बदल करणार नाही. तू फोन ठेव. बाय बाय. काय म्हणतायत? शीताई काय गय आयुष्य आहे, काही थ्रिल नाहीये, नुसता मनस्ताप आहे. थ्रिलसाठी डिवोर्स घेत नाहीयेस ना? कम ऑन ताई, तेवढं कळतंय मला. आणि हे बघ ताई, तुला माहितीये सुरुवातीपासूनच ना मला कुठल्याही बंधनात अडकून राहायला नाही आवडत. मला कुठलंच बंधन नकोय. म्हणजे? म्हणजे ताई हे कसलं आयुष्य आहे? आणि माझ्याच नशिबी असं रडकं आयुष्य का आलं? आय डोंट डिझर्व दिस. तुझा डिवोर्सचा निर्णय पक्का आहे ना? हो पक्का आहे. तर बसून राहू नकोस, मस्तपैकी बाहेर जा, हिंडू नये जरा. इथे खूप छान छान जागा आहेत बघण्यासारख्या. आणि जाताना तुझा कॅमेरा घेऊन जा. हे गुड आयडिया, चल तू पण चल. आम्ही आलो तर घरातली कामं कोण करणार? त्यापेक्षा तू असं कर, तू दुष्यंत राजेंना घेऊन जा. हे पण खूप टेन्शन मध्ये आहेत. ठीक आहे बघू. बघू वगैरे काही नाही आहे, ताबडतोब ऑफिस मध्ये जायचं आणि तिथून दोघांनी बाहेर जायचं. त्यांना पण खूप रिलॅक्स वाटेल. गेले काही दिवसात त्यांच्या चेहऱ्यावरचं हसूच मावळलंय. डोंट वरी ताई, त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू मी परत आणेन. परत चल मी आता निघते. बाय बाय बाय. तुमच्या लहानपणापासून आम्ही एकाच उद्देशाच्या मागे लागलो होतो. आपली प्रॉपर्टी, निंबाळकरांची सगळी प्रॉपर्टी आपण परत मिळवायची. आणि आम्ही त्यात सक्सेसफुलही झालो होतो. त्यासाठी आम्ही दुष्यंत राजांना आमच्या बाजूने वळवलं होतं. पण ती राधिका या घरात आली आणि दुष्यंत राजे आमच्या हातातून निसटले. आमची सगळी मेहनत मातीत मिसळली या बाईने. राधिकाची तर डॅड, डॅड रिलॅक्स प्लीज. तुम्ही शांत बस, प्लीज बसा. डॅड डॅड रिलॅक्स. शेवटचा डाव हा आपणच जिंकणार. आपणच जिंकणार, आपणच जिंकणार. राजवीर, त्यासाठी तुम्हाला सांभाळून राहावं लागणार. तुम्हाला किती आम्हाला भेटावं असं वाटलं तरी इथे येत जाऊ नका. आमच्याशी बोलावं असं वाटलं तरी घरातनं फोन करू नका, बाहेरून फोन करा. समजलं? येस डॅड. येतो राजवीर. हा डाव आपणच जिंकणार. हाय. सॉरी हा, म्हणजे नॉक न करताच आले. पण तू इथे? ऍक्च्युली ना मला घरी बसून बसून खूप कंटाळा आला होता, म्हणून म्हटलं बाहेर फिरायला जावं. पण मी इथे कोणाला ओळखतच नाही. आणि शिवाय ताईला सांगितलं तर ताई ॲज युज्युअल तिच्या कामांमध्ये बिझी होती. म्हणून मग मी म्हटलं की इथे यावं आणि तुम्हाला विचारावं की तुम्ही मला बाहेर घेऊन जाऊ शकाल का? नाही संजना, काय की आम्हाला अजिबात वेळ नाही आहे. तू दुसऱ्या कोणाबरोबर तरी जा. ओके. दुसऱ्या कोणाबरोबर? कोणाबरोबर जाऊ मी? माझी इथे कोणाशीच मैत्री झाली नाही आहे. आणि मी असा विचार केला की आपण दोघही समदुखी आहोत ना, मग एकत्र वेळ घालवायला काय हरकत आहे? आम्ही कामात बिझी आहोत, सांगितलं ना तुला. अहो असं काय करताय, जास्त वेळ लागणार नाही, आपण लगेचच जाऊन येऊ.
मला जरा तुमच्याशी बोलायचंय. म्हणजे फक्त तुमच्याशी बोलायचंय. शर, मी बाहेर थांबते. थांब. तुला आत कोणी सोडला? कोणी सोडला? कोण रे? तिला आत कोणी सोडलं? ए, इकडे ये, इकडे ये. सांगतो ना तुला, आमच्या परवानगी शिवाय कुणालाही आमच्या केबिन मध्ये सोडायचं नाही. माहित नाही तुला? सॉरी सर. काय सॉरी? दुष्यंत राजे, मला फक्त थोडा वेळ तुमच्याशी बोलायचंय. काय बोलायचंय? आपल्या दोघांविषयीच बोलायचंय. पण ते सगळ्यांसमोर, यांच्या समोर लाज वाटते? यांना तर सगळं माहिती आहे तुझ्या आणि ऋषभ बद्दल. काय रे, हो की नाही? अख्ख्या शहरभर होर्डिंग लागली होती ना तुमची. तुमचा लौकिक अख्ख्या शहरभर पसरलेला आहे. तेव्हा लाज नाही वाटली तुम्हाला, आणि आता बोलायला लाज वाटते. बघा, इथे मी फक्त कामासाठी जात होते. कामाच्या नावाखाली गुलछर्रे उडवायला जात होतीस तू त्याच्याकडे. काय नाव काय होतं तुमच्या अल्बमचं? काहीतरी रोमॅन्टिकच असेल ना? तुझा आणि ऋषभचा अल्बम, बरोबर? दुष्यंत राजे, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. असं नाहीये. या मंगळसूत्राची शपथ घेऊन सांगते, लग्नानंतर कधीच कुठल्याच पुरुषाचा विचारही मनाला शिवू दिला नाही मी. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजावून सांगेन, मला फक्त 10 मिनिटं द्या. 10 मिनिटं? अजिबात नाही. ऑलरेडी तुझ्यावर आम्ही आमच्या आयुष्यातला खूप वेळ वाया घालवलाय राधिका. आता 1 मिनिटही आम्हाला तुझ्यावर खर्च करायचं नाही. आम्ही मोकळं केलंय ना तुला. जातो इथून. जा त्या ऋषभ कडे जा, गाणी गा, अल्बम काढा, काय वाटेल ते करा तुम्ही. माझं देव साक्षी आहे, मी तुमच्याशी कधीच प्रतारणा केली नाही. छे छे, लपून छपून ऋषभ बरोबर अल्बम काढला, ती आमच्याशी प्रतारणा थोडीच होती. तुम्हाला कसं सांगू? अजिबात काही सांगू नकोस. तुला आता जे काय बोलायचंय ते काउन्सिलर कडे, तिथेच आपल्या केसचा सोक्ष मोक्ष होईल. तुम्ही असं काय करताय? घटस्फोटाचा हट्ट सोडा प्लीज. 7 जन्मांचं नातं आहे आपलं, ते तूट लोटू नका. मी तुमच्या समोर हात जोडते आणि घटस्फोटाचा विचार काढून टाका मनातून. नाही राधिका, तुझ्या बरोबर निभावणं आता अशक्य आहे. आपला डिवोर्स अटळ आहे. आणखीन एक तुम्हा सर्वांना मी सांगून ठेवतोय, पुन्हा जर का ही बाई आपल्या ऑफिस मध्ये आली तर हिला आमच्या केबिन मध्ये अजिबात पाठवू नका. कळतंय सगळ्यांना? रंजना, काय म्हणत होतीस तू? बाहेर फिरायला जायचं? चल आपण दोघं डिनरला जाऊ आणि मग घरी जाऊ. येतेस ना? धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल. आणि हो, मुळात ते चॅनल आधी सबस्क्राईब करायला विसरू नका.